वर्षांपासून धनगर समाज हा आरक्षण सोबतच विविध सवलतींपासून वंचित असल्याने धनगर समाजाच्या वतीने औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी आंदोलन करण्यात आले. राज्याच्या भाजपा सेना सरकारने धनगर समाजाच्या प्रश्नांना गंभीरतेने घेतले नसून 2014 साली भाजपतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्यानंतर आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सत्तेत आल्यानंतर त्यांनी समाजाला वाऱ्यावर सोडले असा आरोप यावेळी नागरिकांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरला कबूल केले की मी धनगरामुळे मुख्यमंत्री झालो, परंतु ज्याच्यामुळे मुख्यमंत्री झाला हे मुख्यमंत्री साहेब त्यालाच विसरलेले आहेत. म्हणून त्यांना अजून 2 महिने आहेत. 2 महिन्यात जर त्यांनी आमचं आरक्षण डिक्लेअर नाही केलं तर कुठलाही धनगर गद्दार होणार नाही. कुठलाही धनगर आपल्या आईला देवीला गद्दार होणार नाही आणि भाजपला मतदान करणार नाही. जर त्यांनी आम्हाला आरक्षण दिलं तरच ते पुन्हा सत्तेत जाणार, नसता ते सत्तेत जाणार नाही. त्यांचा आम्ही आज रोजी 5 वर्षापर्यंत त्यांनी कुठलंही काम केलं नाही म्हणून आम्ही त्यांचा आज जाहीर निषेध करतो. म्हणून या युती शासनाचा जाहीर निषेध, या विश्वासघातकी सरकारचा जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध. 100% आम्ही त्यांना अल्टिमेट देत आहोत. 2 महिने त्यांच्या ताब्यात आहे, 2 महिने त्यांच्या हातात आहे. त्यांनी आमच्या अनुसूचित जमातीच्या सवलती आम्हाला लागू करावे, आरक्षणची अंमलबजावणी त्यांनी करावी. त्यांच्या 1000 कोटी आम्हाला नको, त्यांचे 10000 कोटी नको. आम्हाला आमच्या पोराला फक्त आरक्षणचं सर्टिफिकेट पाहिजे, अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र पाहिजे, हीच मागणी आमची आहे. यावेळी सकल समाजाच्या नेत्यांनी भाजप सेना सरकारने पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोपही केला. 1 महिन्याच्या आत जर सरकारने आरक्षण दिले नाही तर राज्यभर आंदोलन करण्यात येईल, तसेच भाजपाला विधानसभा निवडणुकीत धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचा इशाराही देण्यात आला. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई डेस्क. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.